आम्ही इथे मंदिर आयुष्यभर लाईन आहे मंदिराच्या इथे आलो आहे प्रचंड लाईन आहे मंदिर आम्ही आता इथे ज्योतिबाचं दर्शन घ्यायला आलो आहे आता मंदिराकडे चाललो आहे हा रस्ता आहे मंदिराकडे जा ज्योतिबाचं दर्शन घ्यायला आलेलं आहे तुम्हाला पुढे गेला मंदिर आहे फोटो पण येतात ग तर आमचं आता दर्शन वगैरे घेऊन झालंय खूप छान दर्शन मिळालं आम्हाला तर आता आम्ही निघतो चल भेटते तुम्हाला आम्ही आता पन्हाळा गडावर आलो शिवा काशीत इथे पायथ्याला गाव आहे ईस्टच्या पायथ्याला नेबापूर गाव गाव तू वारंवार शिवरायांचा विश्वास आला बरं एक हजार फूट चढून आला तू चार नाही किल्ल्याच्या गुप्त मसण्यासाठी विदर्भ कुणालाही आला होता तिथेच संभाजीराजेंनी नजर फेक नाही जागी नाही आर्टिफिशियल नाटकांनी व्हायची आहे दुसरा मधला होता तो जिना तुटलेला पलीकडून अच्छा सेकंड मधल्या हवा खायत बसायचं तिसरा मधला म्हणजे टेहणी तिथं मेकअप रूम हवा कशी लागते बघा आपण खचलेलं बघितलं नाही त्या पायऱ्या आहेत तिकडून पायथ्यात येणारा मार्ग आहे धाडीतून वाट आहे नाही बघा अशी याला करा त्याच्या खालून 15 फुटानं वाट होती धाडीतनं ते बघा घोडे यायची हे तिने हा ते झाड वाळलंय काय तिथून असं ह्या स्टेप आहेत नाही 15 फूट रस्ता आहे हा इथं चार दरवाजा हे तुटलेला इंग्रजांनी तोडला आणि भराव टाकून तिने घाट बांधून रस्ता हा मेन दर्जा होता लक्षात काय त्याला मारला त्या झाडीत शिवा काशीला तुमचा टोल घेतला ते तांबडी कराप्रमाणे आंबीराव मोहिमानी कोल्हापूर संस्थान राजारामला दिला आपल्या भाच्याला सातारा उदय संभाजीराजे मोबाईल म्हणजे राजू लोकर आहे संभाजी राजे 6 महिने कशा लागेल नंतर तुम्हाला सज्जा कोठी इथे संभाजी राजांना इथे ठेवलं होतं तिथे आजकालची पोरं लिहिली नाही गार्डन नाहीये तिथे सो पळू नको
गार्डन मध्ये जाऊ शकतो। जुन्नर जुन्नर छे हाँ पुणे छे हाओ आता एवढं सांगितलं त्यांनी तुझं लक्ष कुठे होतं तिकडे अशी दरे 800 फूट खाली पायथ्याच नंबर आहे की असा युटर नाही शेफ्टी सारखा असा तटबंदी म्हणजे उंच भिंत वजन आपण दगडे घेऊन बसायचं शत्रू आला की हा दरगा बंद करायचा याला बिजगडी असायचा हा दरगा बंद केला की तो जसा वाघाच्या तोंडात बकरा सापडायचा तसा शत्रू आलेला परत वापस येत ना वरनं त्याला गनिमीकरण ट्रॅप केला जायचा अच्छा तिन्ही गंड घ्यायला जायचा इथनं 500 फूट 600 फूट तिथं टेहणीचा बुर्ज आहे तिथनं मारायला जायचं इथनं पाहायला की तिथनं मारायला तिकडनं मार गेला की तिकडं मारायला असा यू टर्न मध्ये 3 तंबू किती वेळ लागला किल्ला बनवायला हे अशा 22 माचे आहेत तटबंदी 8 किलोमीटर ही वॉल 1000 फूट उंचीवर हा किल्ला 3000 चल पाहून किल्ली इकडं रत्नागिरी रोडनं असे 20 दऱ्याखोऱ्या 5 कर डोंगर रांगा दिसला दिसला काय हो प्रत्येक इमारतीवर एंट्रन्सला टोप आहे बऱ्याच वर्षाचं काम हे हरिणकांत तिकडे होता वाटला सूट घेण्यासाठी सिद्धी जोहारशी बोलणी केली ऍक्च्युली त्याला न चर्चा करता हिखंड पूर्वेला पाठवलं सिद्धी जोहारच्या तंबू मध्ये आणि खरी शिवाजी हिखंड पश्चिमेला आणि पालखी मध्ये शिवा काशीदला पाठवलं मगाशी काय सांगितलं तुला पालखीमध्ये शिवा काशीद यांना पाठवलं आणि इकडून शिवाजी महाराज 6 तासाचा गॅप ठेवला का त्याला शिक्षण दिलेलं होतं कसं टायमिंग पास करायचं 40,000 सैन्यात हजर खान फक्त ओळखत होता वार झालेला त्याच्यामुळे इकडे छत्रपती तेवढ्यात शाहिस्ते खान ओळखत नव्हता मग ते ओळखल्यानंतर त्याचा सिरीज झाला मग पाटलाक चालला मग माजी प्रदेश पंडित साहेब आपल्यावर प्रसन्न झाला आणि मग मी 300 मैल घेऊन इथलं 45 किलोमीटर गेल्यानंतर थांबतो तुम्ही तो सुरवींचा किल्ला जिंका 3 टोपींचा अवध्या जिंकल्यानंतर मग मी सुरक्षित पोचले की तुमचं त्या रक्कम पाहून दिली पाहून पुढे हा एका चालत खूप धार असते का लांब आहे का हो नाही इथं हे दगड आहे हे मार्किंग आहे जसं आपण किलोमीटर पुण्याला जाताना हे किती किलोमीटर हा मार्ग ओळखावा पूर्वी मोबाईल नव्हते काय नव्हतं त्या दिशेने ह्या मार्गक्रमण हे ट्रेकर्सवाले शिवाजीराजे ज्या मार्ग गेले ते ट्रेकिंग्सनी एक मार्किंग केलेलं आहे जंगलातून असे 1-1 किलोमीटर त्या ट्रॅक चुकून रात्रीचे गेले ना 12 वाजता एक ना दरवाजा उघड वाघाची पण भीती सापाची पण भीती काही नव्हतं बाजा बाकडे इथनं 1 किलोमीटर अजून मागच्या शेवटच्या अजून किल्ला लांब आहे हे सेंटर प्लस त्या इथनं जे चालत जातात नाही बरं झाडी पण दिसते झाडी दरवाज आणि पंधरातून तिकडे गेले दंडे ते हे बघा हे 1100 एकराचं कास पटरा आहे नाही तसं 5 पटरा आहे हे अशी 5 पटऱ्यावर ते मसाई देवीचं मंदिर म्हणून मसाई पटरा आणि त्याच्यावर ना असं प्रत्येक ठिकाणी पाऊस चालू होता दिदे रात्रीच्या पालख्या पावसातून घाम येत होता म्हणजे कसे पळवत होते चिखलातून बघा एवढ्या काही ठिकाणी ओढ्यातून पालख्या पळल्या लक्षात आलं काय एवढे जिवार उधारून ते पाऊंटेन पिक्चर तुम्ही नुसतं बघताय चालत गेलं नाही तुम्हाला त्याचे काय हे शिवाजीराजांनी श्रम पेरले मावळ्यासनी जे रायाजी बांधेल जे बांधेल लढले त्यांचं तुम्हाला कष्ट समजणार आहे ॲक्च्युली पहिल्यांदा आपण ते हे बघितलं घोड्याचं कबिला तिकडं 17 पायऱ्या ठरवून एक घेत आहे आता आपण जसं आमचं घर आहे स्टँडकडं आणि ह्याला तटबंदी बाहेरून त्याच्यापासून खंड होते नॅचरल देवगिरी किल्ल्यासारखं खंडात पाणी असायचं 1812 मध्ये ते बुजलेलं आहे आणि लाकडी फोल्ड दरवाजा असायचा त्याच्या सुसरी मगरी सोडायच्या आणि आत राजवाडा आणि धान्य सका सेकंड किल्ला बालिक किल्ला सुरक्षेसाठी ते आता बुजलेला आहे इथं हे बघा ते पाऊंड किंग पिक्चरचं शूटिंग इथं 40% झालेलं आहे त्या बाजून
हा किल्ला राजा भोजदेव बांधला, त्यानंतर ह्याचं बांधकाम करत असताना पडझड वाढली. एक कथा आहे हिंदुबाईची समाजवाद्यानंतर त्याचं बांधकाम करत असताना पडझड वाढली. 6 ते 7 वर्ष बांधकाम चालू असताना ते अर्धवट बांधकाम झालं की खचायचं, पडझड व्हायची, सुस्थितीत राहून झालं. आणि ह्या किल्ल्याचं बांधकाम राजा भोजने थांबवलं. आधीच दिला गोंड्याचे 6 ते 7 हजार गोंडे होते. आणि त्यानंतर एका तज्ज्ञ ज्योतिषाला बोललो, तज्ज्ञ ज्योतिषाने सांगितलं ह्या किल्ल्यामध्ये बांधकाम करण्यासाठी, शांती करण्यासाठी एखाद्या स्त्रीनं आहुती द्यायला मला जीवन समान. त्याप्रमाणे ते गंगोबा रथमध्ये जखुबा दिली. तुम्ही मगाशी खाली पायथ्याला गाव बघितलं, शिवाकाशीच्या बाजूला तिथे केल्याची बघितली. मी भयासून पण मगाशी म्हणतो स्टॉल वाहतो तिचा वंशी या गंगोबाचा. त्यानंतर तिथे जाऊन 15 दिवसानंतर 2 सैनिकाच्या कडून तुमचा आता जो खचलेला रस्ता आहे तिथनं घोड्यावरनं दवंडी केली होती. ज्या स्त्रीला जीवन समाधी घ्यायचा आहे त्यानं राजा भोजकर जावं, योग्य ते इनाम बक्ष दिलं जाईल, आहुती देणार आहे. मग 15-1 महिन्यानंतर ती तिची माहेरी गरिबीचं सासरी गरिबीचं नवऱ्याचं दिवस तशीच गरिबीची गेले होते. आणि तिला लोंचना लागली आणि तिनं 2 मुली झाली होत्या. गरिबीची परिस्थिती केल्याची बघ गंगूबाई रथमध्ये मी मृत्यू जखुबा केली. त्यानंतर दुसरं म्हणजे 2 मुली झाल्यानंतर तिसरा 5 महिन्याची अर्धी कच्ची बांधून म्हणजे दिवस गेले. 7व्या महिन्यामध्ये नवरा एक्सपायर झाला, म्हणजे संकट कोसळलं. एवढ्या 2 मुलांचं पालन पोषणाचं आपल्यावर आघात पडले. ती त्याच्या सावरणात इतक्या तिने दृढ निश्चय केला. त्याच्यात ती त्या वेळींची नेत होती. आणि 2 महिन्यानंतर 8 महिन्याची प्रेग्नंट राहिल्यानंतर दवंडे यायची. तिनं विचार केला आता आपली आपण आहुती देऊया आपल्या मुलांच्या पुढ्यांच्यासाठी. त्यांनी ती 2 मुलांनी घेऊन इतक्या आधी राजा भोजला भेटली, दृढ निश्चय केला, सगळी हकीकत सांगितली. माझ्या असं असं नवरा वाढलं आहे, माझी परिस्थिती अशी आहे, माझ्या 4-5 अटी राजा भोजने मान्य केलं. मग मी आहुती घेण्यास तयार आहे. तिचं नाव होतं गंगूबा रत्नागिरी जखुबेतील असं नाव होतं. त्यानंतर राजा भोजने मान्य केलं गेलं आणि 4 महिन्यानंतर मुहूर्त काढायचं ठरलं. ते मूल झाल्यानंतर तिची एक इच्छा होती, 2 मुले तिसरा मुलगा व्हावा प्रेग्नंट झाला. मग मी आहुती देण्यास तयार आहे. मी त्या मुलग्याचं पालनपोषणाची मुलांची जबाबदारी आहे. पहिलं म्हणजे 2 मुलींची, दुसरं म्हणजे दुसरी अट म्हणजे घर आहे पडसर ते सुस्थितीत बांधून द्या, म्हणजे माझी पुढच्या पिढ्या सुखी राहतील. तिसरं म्हणजे 100 एकर जमीन द्या, म्हणजे माझ्या समाजाला 50 एकरांनी माझ्या घराला 50 एकर मी खाऊन पिऊन पोरे सुखी राहतील. चौथं म्हणजे मला बाद झालेलं तोंड बघायचं आणि मग मी आहुती देण्यास तयार आहे. मग मुहूर्त काढा, मुलगा 2-3 महिन्याचा सुदृढ झाल्यानंतर, म्हणजे मुलगा व्हा हे तिने सांगितलं नव्हतं, तसं सांगितलं. मग 2-3 महिन्यानंतर मुहूर्त काढला, मुलगा झाला, राजा भोजला भेटायला गेले. माझ्या इच्छा पूर्ण आहेत, माझं हे तुम्ही मुलगा ताब्यात घ्या, मी आहुती देण्यास तयार आहे. मला जागा त्याप्रमाणे आहुती म्हणजे जीवन. मुलगा झाल्यानंतर तो त्यांच्या ताब्यात दिला. त्यानंतर राजाने सगळ्या अटी मान्य केल्या, राजानेही वचन दिलं. त्यानंतर तिथे तिला अर्धवट खुली म्हणजे अर्धवट भिंती पडत होत्या, अर्धवट हे झालं होतं. ते बांधकाम करण्यासाठी तिला पॉट वठवलं गेलं. 7 ते 8 तास सगळं मटेरियल होतं पॅक केलं गेलं, म्हणजे 75% खोली होती. पॅक केल्यानंतर श्वासोश्वास कोंडला, तिची बॉडी राहिली. ती बॉडी श्वासोश्वास कोंडल्यानंतर ती तिचा जीव गेली. विधीवर शांती यज्ञ करून पुरले आणि मग हे बांधकाम झालं. त्याचे 15 फूट वॉल असे 3 गोडाऊन तटबंदी खंदक बांधलेत. एवढं भक्कम बांधकाम कुठल्याही 1000 वर्षापूर्वीचं कुठल्याही किल्ल्यावर नाही. त्यानंतर तिचं इतिहासात नाव आलं राजा भोजने, तिचं इतिहास नाव, तिचं नाव होतं गंगूबा रथमध्ये जखुबेतील. आपण एक म्हण म्हणतो त्या म्हणीचा अर्थ असा आहे, कहा राजा भोज कहा गंगूतेली, ते गंगूबाईने आपली आहुती दिली, तिचं इतिहासात त्याच्यावर नाव आहे. असा त्या म्हणीचा अर्थ. गंगा कोठार गंगूबाईतेलींचं नाव एका कोठारामध्ये 20 लाख कोटी धान्यसाठी असेल, दुसऱ्या कोठारामध्ये सरस्वती मुलगीचं यमुना, तिसरं सरस्वती, असे 3 गोडांमध्ये वेगवेगळे त्याचा तिसरा वंश तेव्हा ओटी नारळ. 1000 वर्ष झाली बघा मॅडम, तिथून फुटून गेले बघा. तटबंदी अजून खंदकमध्ये आमची घर आहे, तिकडे एंट्रन्स आहे. एक महादेवाचं मंदिर आहे, तुम्हाला आता वेळ झोणार नाही तर ते पण दाखवलं. शिवरायांचा राजवाडा उद्ध्वस्त केला इंग्रजांनी, चलेच्याची घोषणा केली. रायगडचा राजवाडा सोपीन उडाला गुप्तधनासाठी. त्याला तिने काय केलं, एक स्फूर्ती केंद्र होतं आपलं हिंदूंचं, हे राजवाडे उद्ध्वस्त केलेत. बघितलं की आपल्या अंग सहारी यायचे म्हणून तिने हे निस्तम नाम उपचार पण तोडीचा मारा केला. 1000 वर्षाची जी आर्मी ते त्याला अंबरखाना असं म्हणतात. अंबरखाना आणि मला स्टिक मार केलं नाही, धान्य गोडाऊन उर्फ अंबरखाना. आणि बालेकिल्ला, बालेकिल्ला हाच, त्याला 3 नाव आली.
त्याचे आम्ही 17 पॉईंट असं सांगतो, तर त्याच्यात मिसगाईडेड होते लोकांचे. मग ह्याला हत्तीसारखा आकार, त्याला इकडे सोंड लावली जायची, म्हणून ह्याला अंबरखाना म्हणतात. वरनं धान्य आणायचं इकंड, शेतकऱ्यांच्या अंड आणलं पिकवलं की सुरक्षित राहायचं, शत्रू त्याच्या हल्ला करू शकत तुला तटबंदी होती मॅडम. म्हणून त्या घोड्यावर आणलं की वरून वतायचं, इकंड काढायचं, तिकडे दीप, दीप म्हणजे सखत भया. अगरे ऐकते, त्यांचा आवाज रेकॉर्ड होतोय. तिकडे उंच जमीन 300 फूट, तिकडे म्हणजे घसरगुंडी सारखं. आणि ह्या होलाला ॲडजस्ट केलेलं होतं, त्या होलात मी मटका वाढला, दोन फुटानं भिंत असायची, ते धान्य कणकी सारखं मिळेल. कणकीशी हे मागे हे तांदूळ नाचणी मिडला आणि ज्वारी 15 फूट भिंत एका लेंथमध्ये असे हत्तीच्या पायासारखे कॉलम आहेत. 15 फूट भिंत इंदिर घुसून लागू शकला, राजवाडा उद्ध्वस्त केला इंग्रजांनी. 1857 बंद केलं, चलेजाची घोषणा दिली, त्यावेळेला तिने निस्तनाभूत रायगड आणि पणा जायचं की जायचं फोटो घ्यायचे. तुम्ही ह्याच्यात बाजरी, ह्याच्यात तांदूळ, ह्याच्यात नाचणी, ह्याच्यात बाजरी. 1000 अशाप्रकारे बिल्डिंग 1100 वर्ष अंबरखाना. अंबरखाना जर का आर्किटेक्ट हा पाट आणि ह्याला सोन लावली की अंबरखाना. एका दिवसात बघण्यासारखं नाही बा, कोल्हापूरला भरपूर काय बघण्यासारखं. कलाकारांची भूमी, वीरांची भूमी, सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आहेत. शाहू महाराजांचं आम्हाने प्रेम आहे. मुस्लिम बोर्डिंग, मराठा बोर्डिंग, ब्राह्मण बोर्डिंग, ब्राह्मणाची सुद्धा शाळा दिली आहे, राजवाडा दिला. एक आहे योगदान चांगला, करवीर म्हणजे कलाकारांची भूमी, एखाद्यासाठी मदत करणार म्हणजे मदत करणार, आणि वीरांची भूमी आणि कलाकारांची भूमी करवीर. त्याच्यासाठी महालक्ष्मीनं एका राक्षसाचा वध केला. तुम्ही केदारनाथ ज्योतिबाला गेला असा, त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. केदारनाथ म्हणजे ज्याला राक्षसानं त्या करवीर नगरीत धुवागुगाला जनतेला त्रास द्यायला चालला, त्याला महालक्ष्मीनं आपल्या साथीसाठी केदारनाथला बोलून आणला. अच्छा, भक्तीसाठी त्यानं मदत केली आणि राक्षसांनी मारण्यासाठी लढाई झाली, म्हणून ज्योतिबांनी अवतार घेतला. अवतार त्याला केदारनाथ. हा ते हिमाचल मधनं हो हो महालक्ष्मी मध्ये इथेच राहा, तुम्ही तिकडे जाऊ नकोता, म्हणून ते केदारनाथ भाऊ म्हणतात. हो आणि तिरुपती तिष्ट, हा ती माहिती होती स्टोरी. राजवाडा अवशेष पद्धतीने दगड आहे. हा हे तोफेने ओढलं म्हणे घोड्याचा होता. 15 फूट रुंदीचा, 100 फूट विहीर, रेन हार्वेस्टिंग सिस्टीम, 1000 वर्ष त्याच्यातलं पाणी मुरणारं आत खाली इकडे तुमचं तलाव आहे त्यालाच लागते, खाली जात नाही. 100 फुटानंच हार्वेस्टिंग आत होते, खाली पायथ्याला जात नाही. 1000 फूट दिवस एक वैशिष्ट्य काळा कातळ, त्यामुळे आत ओढली जाते आणि खाली तांबडा कातळ, हे वैशिष्ट्य. म्हणून भक्कम बिल्डिंग काळा कातळावरच डोंगर. राजा भोजने डोंगर शोधलेत, हा डोंगर का केला, पाण्यासाठी योग्य आहे, म्हणून इथे एवढ्या 100-150 विहिरी, दोन तलाव इकडे एक गेट आहे, इकडे उद्धव केलेलं तो आनंद. एवढं खायचं 15-15 भाकरी इथे गेलं की पाहून खिंडीत गेलं की इथं मला नूडल्स पाहिजे, शेवपुरी, भेलपुरी असं काय नाही, वळक्या भाकरी खायची आणि तिथेच पाणी प्यायचं आणि तिथेच लागायचं. म्हणून इथला मेनू किल्ल्यावरचा दिद्ये ठेचा भाकर, किल्ल्यावरचं जेवण काय ठेचा भाकर, कारण की त्या मावळ्यांनी ते खाल्लं त्यांना तेच मिळायचं. म्हणजे काय, एकमेकाचे आपले महाराष्ट्रीयन शत्रू होते. इथनही गेल्यानंतर प्रत्येकाच्या संस्थानात आक्रमण व्हायचे, सुरवींच्याकडे जागांच्याकडे वेढा होता, त्यालाही विरोध केला आपल्या मराठ्यांनी. आपल्या प्रत्येकाकडं शत्रूच्या विरोधात लढाई झाली तर खाणं तेच असायचं, म्हणून ताकद मोठी होती. 30-30 भाकरी खायची, चटणी भाकरीत ताकद असत, चटणी भाकरीत ताकद असत. हो बघा, लोक बघा इकडे गेट आहे, आता स्कूल आहे, नंतर बांधलं ते पायथ्याला संजीव नॉलेज सिटी झालं. तर हे ते कॉलम दिसत आहेत काय, ते हे असं दोन राजवाडेचे, एक सरसेनापती आहे छत्रपती आणि एक महादेवाचं मंदिर आहे, त्याचा एक शालिग्राम आहे, त्याचा कलर टेम्परेचर प्रमाणे चेंज होतो. चेंज होणारी एकमेव इथं सगळ्या गड किल्ल्यात महादेवाचा शालिग्रामचा रंग बदलणारी तपमानाप्रमाणे ती शिवाजीराजेंनी वसुली ती तेवढी पाडली नाही.
एवढी ताकद थांबली होती. तुम्ही राजवाडा पडणार, मी त्यांचं मत बदललं, तसंच आहे गप्पा मारण्याचा पार्क नाही आणि इथे भिंत पण ते हौद हौद मी उद्योग केला आणि इथे शंभर फूट विरा पूर्वीच्या तलवारीतून गावले आणि सहा प्रदेशला जमा केलं. हे संभाजीराजेंचं सात बारा ही आर्कॉलॉजी म्हणजे दिल्ली गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेला. मी फिरलो आहे पार्क सगळं म्हणजे ह्या डोजरमुळे ऑल इंडिया. त्यामुळे सिंदगीला तीन इमारती तुमच्या मुसलमानांच्या चार मिनार असतात. हे राजा भोज चिन्ह तुम्ही इंदोरला गेला असं आहे सगळं. अच्छा मेन नेटिव्ह प्लेस. चल फाउंटेन जिंकली, विशाळ किल जिंकला, परत त्याच्यावर अटॅक केला आणि तिथे तोफांना नष्ट केला आणि मग त्याला वासुटी किल्ल्यावर सरळ टाकला. शिवाने आवाजावर शत्रूची काठी केली, का तोफा दिल्या इथनं रात्रीचं ऐकलं. हे बघा 15 फूट उंदीर घोष कशा लागते बघ. सोम नीट ऐक, बघितलंच काय एवढ्या रुंदीची भिंत पूर्वीच्या जमा. हा कॉलम आहे 30 कॉलम लाईनमध्ये आणि शेवटच्या कॉलमला सोम शेवटचा कॉलम डीपमध्ये आहे. इकडे उंच आहे तो, तिथं दिसतं काय हे आतले कॉलम दिसत काय. जशी सिमेंटचे कॉलम आहे असे मिरर एक आहे 10 इकडे 10 आणि इकडे 10. तर शेवटचा कॉलम खाली त्याला खाची जोड्या एवढे 2 लाख होती. त्याचं खाच आहे चौकटीला दगडी म्हणजे आपण स्टेप सोडतो. हां हां कळलं कळलं. त्याच्यावर मेजरमेंट व्हायचं मोजमाप तिकडं किती लाख होती. एवढ्या याच्यावर 5 लाख होती, 10 लाख होती 11व्या फुटाला, 20 लाख होती 20व्या स्टेपला. असं मेजरमेंट पूर्वीचं स्थापत्य शास्त्र इंजिनिअरिंग काय टेक्नॉलॉजी होती ते सामारांचा बघा. ते त्याचा वॉचमन आता इथे चालवला आहे संभाजी मंदिरात. त्याच्यात अब्दाला जमीन दिली आमच्या आजोबांनी घेतली नाही म्हणजे शाहू महाराजांनी आपल्यातल्या बहुजन समाजातल्या लोकांनी भटजी केलं मराठासून आणि आम्हाला तिथे पूजा अर्चेचा मान होता. भटजी म्हणजे वैदिक शिक्षण करायचे. आजोबा घोड्यात खुरा घालायचे आणि इथं यायचे जे आमच्याकडे किल्ला होता. आणि मग आम्हाला एका ब्राह्मणानं वार दिला आणि त्यानंतर 100 एकर जमीन घ्या म्हणजे आणि आमच्या वाटेकऱ्यानं त्याचे भय आहेत त्यातून आम्ही शेतांड घेऊन आलो आमची स्वकर्षाची जमीन. त्यावेळेला त्याला 10 वर्ष ठेवलं, त्याला जमीन दिली आम्ही घेतली नाही. तो आज 100 एकराचा मालक झाला. त्याला नको म्हणतो गणिमेकर रायाचे बांधत सरसेनापती. खरं यांचे सरसेनापती भाजपला होते, त्यांचं इतिहास आता नाव आलं त्यांचं आलं नाही. त्याच्यात आम्ही बोडवून लावलं. शिवा कशात अल्पसंख्यक असून पहिला पुत्र आमचे भाऊ नगराध्यक्षाचा मुसलमानांची जागा विनंती करून पहिला पुत्र आम्ही उभा केला. म्हणजे हिने आपले पुत्र उभा केले. चला पुढे हे महालक्ष्मी मंदिर खरेच शिवा काशीचा उभा केला नाही, त्याच्यात सुद्धा राजकारण केलं तिकडे इकडे. हे जे काका आहेत त्यांचं नाव विजय भोसले म्हणून आहे. यांनी आम्हाला खूप छान माहिती सांगितली, प्रत्येक भागाची ते आम्हाला माहिती देत होते आणि खूप छान समजावून सांगत होते. जितक्या आर्द्रतेने ते आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मावळ्यांबद्दल सांगत होते, म्हणजे त्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला हे परवडतं का याच्यातून हे करायचं, तर आम्हाला अभिमान वाटतो राजांचं इतिहास सांगायला. आणि माझ्या मुलांना पण खूप छान वाटलं आणि ते एकदम बारकाईने ऐकत होते, त्यांचं मन लावून ऐकत होते, याचा मला खूप आनंद वाटत होता. रात्र झाली होती तरी त्या काकांची धडपड चालू होती आम्हाला सांगण्यासाठी कुठे काय राहतंय का कुठे काय. ते मला आम्हाला बोलले की तुम्ही पूर्ण अख्खा एक दिवस तरी वेळ काढून यायला पाहिजे होता, पण आमच्याकडे तितका वेळ नव्हता, पण नेक्स्ट टाईम आम्ही नक्की जाऊ. पण खूप छान वाटलं आम्हाला तिथे जाऊन, खूप म्हणजे खूप महत्त्वाची आम्हाला माहिती कळाली, माझ्या मुलांना माहिती मिळाली आणि खूप छान आहेत, छान होते ते स्वभावाने आणि खूप छान वाटलं आम्हाला त्यांच्याकडून महाराजांचा इतिहास ऐकायला. खरंच माझ्याकडे शब्दच नाही, आम्ही ते जे सांगत होते त्या आर्द्रतेने त्या आत्मीयतेने आम्हाला ते सांगत होते ते ऐकूनच आम्हाला अंगावर काटा उभा राहत होता. इतकं म्हणजे रिअल परिस्थिती ज्यावेळेस असेल त्यावेळेस कसं हँडल केलं असेल आपल्या लोकांनी याचा आम्ही विचार करत होतो. खरंच खूप छान वाटलं. तर जास्त जास्त
हा व्हिडिओ ॲक्च्युली खूप मोठा होत होता, त्याच्यामुळं मी थोडंसं जसं जमेन तसं मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडेल. मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. याचे दोन पार्ट करायला हवे होते, पण मी एकाच पार्टमध्ये तुम्हाला दाखवते. खूप मोठा व्हिडिओ झाला होता, तर मी तसं थोडं कट करून 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 जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्लीज मला सांभाळून घ्या आणि प्लीज एकदा तरी व्हिजिट द्या तुम्ही, अशा आपल्या ऐतिहासिक जागेंवरती जाऊन भेट द्या, ही माझी नम्र विनंती आहे तुम्हाला. तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या